नांदगाव पोलिसांमध्ये सुहास कांबळे यांच्यावर शिवीगाळ प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अर्ज भरताना आणि विरोधात बोलणाऱ्यांवर शिवीगाळ करून त्यांनी धमकी दिलेली होती. शिवीगाळ करण्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांबळे हे शिंदे सेनेचे उमेदवार आहेत, तर अपक्ष म्हणून समीर भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, आपण पाहतोय सुहास कांबळे यांच्यावर शिवीगाळ प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे. खरंय, नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर खऱ्या गोंधळाला सुरुवात झालेली आहे. कांबळे विरुद्ध भुजबळ यांच्यातला जे काही शत्रुत्व आहे हे त्याचा तिसरा अध्याय आता सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्यावेळेस अर्ज भरण्यासाठी समीर भुजबळ हे तहसीलदार कार्यालयात गेले होते, निवडणूक कार्यालयात गेले होते, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्या ठिकाणी जी एकमेकांना शिवीगाळ अरे कार्य करण्यावरून शिवीगाळ करण्यात आली होती. त्याचबरोबर भाषणामध्ये सुद्धा एका फोनवरून त्यांनी सुहास कांबळे यांनी शिवीगाळ केल्याचं म्हटलं जात आहे. आणि त्यामुळे ते जे सर्व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ते पुरावा घेऊन नांदगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. शिवीगाळ केल्या प्रकरणी सुहास कांबळे यांच्या विरोधात नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.